भाजपला राखता आलेली नाहीये, काय यामागची कारण आहेत आणि काय सध्याचं चित्र आहे त्या ठिकाणी? एकेकाळी नागपूरचा भाजपचा हा गड होता, आता हा पूर्ण ढासळलेला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच देवेंद्र फडणवीस आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, या तिघांच्याही याच्यामध्ये बीजेपीला धक्का, मोठा धक्का बसलेला आहे. याची कारण हीच आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरोना केला आणि शेतकरी नाराज आहे. त्याच्यानंतर त्यांचा शेतकऱ्यांचा जो विमा प्रश्न होता तो अजूनपर्यंत मार्गी लागलेला नाही, त्यामुळे शेतकरी नाराज आहे. आणि जो अवकाळी पाऊस आला त्याला शेतकऱ्याला मोठा फटका बसला, याच याच्यावरून ही नाराजी दिसत आहे. निश्चित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतरची बातमी आहे पालघर जिल्ह्यातून, कारण पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला धक्का मिळालाय. गंजाड गटामधून शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी अमिता घोडा या 3327 मतानं विजयी झाल्या. भाजपच्या संध्या देशक यांचा इथं पराभव झालेला आहे. सर्वाधिक 13 जागा इथं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत, तर 11 जागी शिवसेनेला यश मिळालंय. बहुजन विकास आघाडीला इथं फक्त 3 जागा मिळवता आलेल्या. तेव्हा पालघर जिल्हा परिषदेचं चित्र नेमकं कसं राहिलेलं आहे, आकडेवारी आपण बघतोय. 57 जागांसाठी ही निवडणूक झाली होती, निकाल हाती आले. शिवसेनेला 18 जागा मिळाल्या, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला 14 जागा मिळाल्या आहेत. 12 भाजपची इथं पीछेहाट झाली आहे, 12 जागा मिळाली आहेत. काँग्रेसला अवघी 1 जागा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 5, बहुजन विकास आघाडीला फक्त 4 जागा आपल्या राखता आलेल्या आहेत, तर अपक्षांना 3 जागी यश मिळालेलं आहे. तेव्हा पालघर जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा भाजपची पीछेहाट झालेली आहे आणि इथे देखील महाविकास आघाडीनं बाजी मारली असं म्हणायला हवं, किंबहुना पालघरमध्ये सध्या त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली आहे. विजय राऊत आमचे प्रतिनिधी आत्ता आपल्यासोबत आहेत. विजय, पालघरमध्ये तशी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे, काय चित्र येत्या काळात बघायला मिळू शकतं इथं? नक्कीच, कारण या ठिकाणी महाआघाडी म्हणून जे इलेक्शन होते, निवडणूक होती, ती लढण्यात आली नव्हती. प्रत्येक पक्ष जो आहे तो स्वतंत्रपणे या ठिकाणी रिंगणात उतरलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यामुळे जे आहे या ठिकाणी त्रिशंकू जी आहे ती निर्माण झालेली आहे. परंतु या ठिकाणी भाजपला मोठ्या प्रमाणात पराभव स्वीकारावा लागलेला आहे, कारण 2015 जर आपण बघितलं तर भाजपच्या 21 जागा या ठिकाणी आल्या होत्या, परंतु ह्यावेळेस 12 जागेवर त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे. आणि त्यांचे पालकमंत्री त्यांचे होते, पालकमंत्री त्यांचे होते, तरी पण विकासाच्या मुद्द्यावरती ह्या ठिकाणी निवडणूक लढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला नाही मिळालं. शिवसेना पण आहे, शिवसेनाच्या देखील ह्या ठिकाणी थोड्याफार जागा कमी झाल्यात. आणि ज्या राष्ट्रवादीला 2015 4 जागा होता, त्यांना 14 जागा या ठिकाणी यश मिळालेलं आहे. एकंदरीत सगळं चित्र जे आहे पूर्णपणे ह्या पालघर जिल्ह्याचं बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण बीजेपी आणि शिवसेना 2015 एकत्र होते, अध्यक्ष बीजेपीचा होता, परंतु सगळ्यात मोठा पराभव जो आहे तो या ठिकाणी बीजेपीला मानावा लागलेला आहे. निश्चित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तिकडे धुळा जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं काँग्रेसची सत्ता खेचली आहे. घवघवीत यश मिळालेलं आहे इथे भाजपला. 55 जागांचे निकाल आता लागलेले असून एका जागेचा निकाल फक्त राखीव ठेवण्यात आला आहे. इथं भाजपनं 38 जागा जिंकलेल्या आहेत, तर काँग्रेसला अवघ्या 7 जागी यश मिळवता आलंय. शिवसेनेला 4, राष्ट्रवादी काँग्रेसला 3 आणि अपक्षांना 3 जागांवरती विजय मिळालाय. भाजपनं शिरपूर, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यात मुसंडी मारली आहे. जेसीबीच्या मदतीने इथं गुलाल उधळण्यात आला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. दरम्यान धुळ्यातील यशावरती खडसेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया. जळगाव धुळे इथे भारतीय जनता पार्टीला गवगवे यश मिळालं. या ठिकाणी